subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. शहर की समस्या को लेकर नवी मुंबई महिला कांग्रेस कमेटी अध्यक्षा पूनम पाटिल ने नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर से मुलाकात की और बेलापुर के स्थानीय लोगों की समस्याओं को सामने रखते हुए सुरक्षा, ब्यूटिफिकेशन, शिक्षा, स्वच्छता अभियान, गार्डन मेंटेनेंस इत्यादि विषयों पर चर्चा की। पूनम पाटिल ने कहा, NMMC पेंटिंग में नवी मुंबई करों का पैसा नुकसान न करने की मांग करते हुए अपनी प्रतिक्रिया दी है। आज नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तर्फे आज आयुक्त साहेबांबरोबर सगळ्याच विभागाच्या कार्यकर्त्यांची आज जनरल मीटिंग होती आणि नक्कीच सगळ्यांनाच संधी दिली होती बोलण्याची। पण त्याचबरोबर नवी मुंबईचे बरेच इश्यूज आहेत। आज आपण बघतो की आपण जिथे जाणार तिथे आपल्याला इश्यूज दिसतात, तर त्यातलेच दोन तीन मुद्दे मी आज उपस्थित केले कमिशनर सरांसमोर। ते म्हणजे की सर्वप्रथम CBSE बोर्ड। आज आपण बघतो की CBSEच्या फक्त 2 ते 3 स्कूल नवी मुंबई आहे। तर हा स्थानिक जे सिटिझन आहे त्यांच्यावरती अन्याय समजते मी। कारण जर मी बेलापूरमधून सुरुवात केली तर आज आपण बघाल तर सीवूड्समध्ये स्कूल आहे आणि तिथे ॲडमिशनचे एवढे प्रॉब्लेम्स होतात की तिकडच्या स्थानिक लोकांना ॲडमिशन देतील की आजूबाजूच्या वॉर्डमध्ये, तर नक्कीच ॲडमिशनसाठी तिथे इश्यूज होतात की प्रत्येकाला प्राधान्य तिकडच्या स्थानिक लोकांना जास्त प्राधान्य दिला जातो आणि द्यायला पाहिजे, पण त्याचबरोबर इतर पण विभागाच्या नागरिकांचा विचार केला पाहिजे। तर प्रत्येक प्रभागावाईज मी आधी पण त्यांना निवेदन दिलेलं आहे की प्रत्येक प्रभागामध्ये CBSE बोर्ड ही झालीच पाहिजे। त्याचबरोबर आज आपण बघितलं की नवी मुंबईमध्ये आज आपण बघितलं की दोन्ही मतदारसंघामध्ये जो सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे, ज्वेल ऑफ नवी मुंबई, तिथे हजारो लोक रोज व्हिजिट करतात सकाळ संध्याकाळ। तिथे जर आपण बघितलं तर तिथे इतकी दुरवस्था झालेली आहे की तिकडचे सर्वप्रथम मी बोलेन की CCTV कॅमेराज, तिथे CCTV कॅमेराज असताना पण प्रत्येक गोष्टीची चोरी होते। तुम्ही बघितलं तर बेंचेस चोरीला गेलेले आहेत, तिकडचे जे आपण ग्रिल लावलेली फेन्सिंग ती चोरीला जाते, मग ह्याच्यावर नियंत्रण नाही आहे, मग CCTV कॅमेराजवर इतका खर्च केला जातो, तर आपल्याच वस्तू चोरीला जातात तर ह्यांना समजत पण नाही। आणि दुसरी गोष्ट, इतकी दुरुस्त झालेली झाडं सुकलेली आहेत, तिथे झाडांवरती एवढा प्लांटेशन इतक्या प्रमाणात केला होता, सिलेब्रिटीजना बोलवला जातो, तर मग सिलेब्रिटीज काही फुकट येत नाही, त्यांना पण आपण पैसे देऊन बोलवतो, तर इतक्या मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईजमेंट केली जाते तर मग त्याला टिकवत का नाही। तर त्या सगळ्या गोष्टी आहेत, तिथे बसण्याची व्यवस्था नाही, चालण्याची मेन ते वॉकेबिलिटी आहे, वॉकिंग पार्क आहे, मग तिथे चालण्यासाठी पण लोकांना सिनियर सिटिझन छोटी मुलं जातात तर त्यांच्या चालण्यासाठी पण पाथवे एकदम खराब झालेला आहे, बेंचेस खराब झालेले आहेत, तिकडचा जो पॉन्ड आहे त्याचा पाण्याला इतकी दुर्गंधी आहे की त्याची क्लिनिंग होत नाही आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत। सिक्युरिटीचा प्रश्न आहे, लाईट्स तिकडे नसतात, तुम्ही कधी पण 6-7 o'clock जरी गेलात तर 6 जरी गेलात तर तिकडे काहीकच थोड्या प्रमाणातच लाईट्स चालू असतात, ते सगळ्या सिक्युरिटीचा पण प्रश्न आहे आणि ब्युटिफिकेशनचा प्रश्न आहे। जर सेंटर आपण इतका खर्च करून जर ब्युटिफाय केलेलं आहे तर त्याला टिकवण्याची गरज आहे आणि ह्याचा नक्कीच सिटी इंजिनियर असतील किंवा कमिशनर असतील त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे। आणि तिसरा माझा असा मुद्दा होता की स्वच्छ भारत अभियान, मला गर्व आहे की आपल्या महानगरपालिकेला प्रथम आणि तिसरा क्रमांक मिळालेला आहे, महाराष्ट्रामध्ये प्रथम आणि पूर्ण भारतामध्ये तिसरा क्रमांक मिळालेला, याचा मला अभिमान आहे। पण ह्याचं सर्व क्रेडिट मी आपल्या सफाई कामगारांना देते, सिटिझन्सना देते, पण त्याचबरोबर आज त्या माध्यमातून इथे कामं होतात। आपण बघितलं की प्रत्येक वॉर्ड वॉईस 30 ते 40-50 लाखाची जर फाईल बनते पण त्या फाईलचा दुरुपयोग होतो, नुसते पेंटिंग करतात। आपण बघितलं फ्लायओवर्स आहेत, किती प्रकारचे किती कलर्स तिथे तुम्ही बघाल, ते एक कलर, दोन कलर, इट्स मोर दॅन इनफ, पण 5-5, 6-7, 7-7, 12-12 कलर्स तिथे दिलेले असतात, ते दिसायला बिलकुल चांगलं नाही। प्रत्येक सिटिझनची कंप्लेंट आहे की इतका कलरफुल का बनवलं, तर त्याला युटिलाइज करा ना। जर आपण सांडपाडाला एका फ्लायओव्हरला आपण फूड कोर्ट बनवलेला, सॉरी फुटबॉल कोर्ट बनवलेला, टर्फ आहे तिथे, मुलं जाऊन खेळतात, तर असा तुम्ही कन्वर्ट करा ना। तुम्ही नुसते पेंटिंगमध्येच पैसे घालवता, तुम्ही फुटपाथ बघितलं तर एक छोट्याशा फुटपाथला कलर करायला 10-10 लाखाची फाईल, 5-5 लाखाची फाईल, तर नवी मुंबईकरांचा पैसा
हा चुकीच्या पद्धतीने इथं वापरला जातो. तुम्ही त्याच्यापेक्षा जर आपलं सिंगापूर आहे, दुबई आहे, तिथे कसे जसं दुबई फ्रेम आहे, मिराकल गार्डन आहे, तर तुम्ही अशा टाईपमध्ये पैसे वापरायचं. तुम्ही फ्लेमिंगोचा जिथे फ्लेमिंगो NRI मध्ये NRI कॉम्प्लेक्सच्या बाहेर जिथे फ्लेमिंगो आहेत तिथे दुर्लक्ष केलंय, त्याला काहीच डेव्हलपमेंट नाही करत तुम्ही. सिटीजन्स तिथे बघायला येतात, त्यांना उभं राहण्याची पण तिथे तुम्ही सोय केलेली नाही. आणि फ्लेमिंगोज तुम्ही पूर्ण नवी मुंबईमध्ये आर्टिफिशियल फ्लेमिंगोज बनवलेले, आज तुम्ही बघितलं तर काही फ्लेमिंगोज पडलेले आहेत, काही तुटलेले आहेत, काही कलर गेलेला आहे. तर इतका पैसा जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे तर त्याला कुठेतरी तुम्ही टिकवण्याची पण गरज आहे, कारण जनतेचा पैसा जर तुम्ही कुठच्या गोष्टीमध्ये लावता तर त्याला टिकवण्याची आपली जबाबदारी. त्या सगळ्या गोष्टी मी कमिशनर सरांना सांगितलेल्या आहेत की त्यांनी त्याची नोटिंग करावी. जलदमध्ये जे काही चोरीचे प्रकार घडतात किंवा तुम्ही जे काही निदर्शन तुमचं आलं, काय वाटतं कुठेतरी हे रिकॉन्ट्रॅक्टसाठी कुठेतरी चोरीचा खेळ चालला आहे का? असू शकतो, कारण प्रत्येक गोष्टीचा टेंडर होत असतो. आणि जर कोणती गोष्ट आपण जर आपण बनवतो, जसं ज्वेल ऑफ नवी मुंबई, इतर सगळे गार्डन्स आहेत, मून गार्डन आहे किंवा रॉक गार्डन आहे, अशा गार्डन्सवर आपण जेव्हा पैसे टेंडर काढून निविदा काढून जर कामं केलेली आहेत तर त्यांची मेंटेनन्स पण असते, तर मेंटेनन्सचे पण कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले असतात, मग ते मेंटेन का होत नाही? तर या गोष्टीकडे कमिशनर सरांनी लक्ष द्यायला पाहिजे की जर मेंटेनन्सचा पण वेगळा कॉन्ट्रॅक्ट असतो, मग हे मेंटेनन्स प्रत्येक गोष्टीचा मेंटेनन्स असतो, स्कूलचा असतो, गार्डनचा असतो, हॉस्पिटलचा असतो. नवी मुंबईमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी मेंटेनन्सचा वेगळा कॉन्ट्रॅक्ट असतो, तर तो कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्टर्स काय काम करतात याचा देखील प्रश्न उत्पन्न होतो. व्हिडिओ एनलिस्ट मित्रांनुसार पंकज बिनवंसिक रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.